नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरील डेली न्यूज अनालिसिस को पॉवर्ड बाय युनिक अँकर च्या या नव्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या एपिसोडमध्ये आपण 15 ऑक्टोबर 2021 च्या न्यूजपेपर मधल्या महत्वाच्या घटना ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत. सो आजच्या न्यूजपेपर मधली पहिली घटना किंवा पहिली घडामोड जर का आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आमदारांसाठीचा जो निधी आहे तर त्या निधीमध्ये वाढ जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाबतची ही न्यूज जी आहे तर ती या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते. सो बेसिकली आमदार निधी जो आहे तर तो जवळपास 4 कोटींवरती आपल्याला गेलेला दिसतो. काटकसरीचं धोरण असल्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की हा जो काही आमदार निधी असेल किंवा त्याचबरोबर खासदारांना जो दिला जातो तर तो खासदार निधी असेल तर त्याच्यामध्ये घट जी आहे तर ती घडून आलेली होती. यापूर्वी पण आपल्याला असं लक्षात येईल की MPLAD नावाची एक स्कीम आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट नावाची. सो त्याच्या बाबतीत देखील बऱ्याच खासदारांना निधी जो आहे तर तो MPLAD अंतर्गत मिळत असतो आणि यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटकसर जी आहे तर ती करण्यात आलेली होती. मात्र असं असताना देखील राज्य शासनानं एक जो निर्णय जो आहे तर तो घेतलेला या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतो की आमदार निधीमध्ये 1 कोटीनं वाढ करण्याचे आदेश जे आहे तर ते त्या ठिकाणी बैठकीमध्ये राज्य शासनाद्वारे घेण्यात आलेले आपल्याला दिसतात. यामुळे अर्थातच सरकारी तिजोरीवरती जवळपास 366 कोटींचा अतिरिक्त बोजा जो आहे तर तो पडणार आहे. पण असं असलं तरी देखील आमदारांना त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास काम जी आहे तर ती करता यावीत या दृष्टिकोनातून हा निधी जो आहे तर त्याच्यामध्ये वाढ जी आहे तर ती केलेली दिसते. सो काटकसरीचं धोरण असून देखील या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य शासनानं दुसऱ्यांदा ही वाढ जी आहे तर ती डिक्लेअर केलेली आहे. सो सरकारनं यंदा काय केलेलं होतं तर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ 60% निधी जो आहे तर तो उपलब्ध करून दिलेला होता. मात्र असं असलं तरी देखील त्याच्यामध्ये आता वाढ जी आहे तर ती झालेली दिसते. सो बघा, 2011-12 पासून आमदारांना प्रत्येकी 2 कोटी रुपये निधी जो आहे तर तो त्यांच्यासाठी हक्काचा निधी म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी मिळत होता. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये या निधीमध्ये 1 कोटींची वाढ जी आहे तर ती करून तो 3 कोटी करण्यात आलेला होता. आणि सध्या जर का आपण बघितलं तर सध्या देखील याच्यामध्ये वाढ जी आहे तर ती केलेली दिसते. सो आपल्याला असं लक्षात येईल की 2011-12 चा जर विचार केला आमदार निधी आणि या आमदार निधीमध्ये 2011-12 जर का विचार केला तर प्रत्येकी 2 कोटी रुपये जे आहेत तर ते मिळत होते. त्याच्यानंतर 2020-21 जर का आपण विचार केला तर ही रक्कम जी आहे तर ती 1 कोटींनी वाढवण्यात आली आणि ती रक्कम 3 कोटी करण्यात आली. आणि सध्या 2021-22 जर विचार केला तर ही रक्कम जी आहे तर ती 4 कोटी रुपयांवरती त्या ठिकाणी पोहोचलेली आपल्याला दिसते. सो फॅक्च्युअल स्वरूपात या ठिकाणी एक प्रश्न विचारला जाऊ शकेल की खालीलपैकी किती कोटी रक्कम जी आहे तर ती प्रत्येक आमदाराला आमदार निधीच्या माध्यमातून वाटप केली जाते. सो हा एक पहिला मुद्दा या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर याच न्यूज मध्ये बघा, एक खूप चांगली माहिती जी आहे तर ती या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये बघा खासदार निधीचा जर विचार केला तर खासदार निधी जो आहे तर तो 5 कोटी रुपये आहे आणि आमदार निधी जो आहे तर तो 4 कोटी रुपये आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या जर का आपण लक्षात घेतली महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण पर्टिक्युलरली विचार केला तर एकूण ती 67 सध्या आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची संख्या जी आहे तर ती एकूण 366 इतकी आहे. सो खासदार निधीचा जर विचार केला महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा एकूण खासदार निधीचा जर विचार केला तर तो जवळपास 335 कोटी आहे आणि आमदार निधीचा जर विचार केला तर तो जवळपास 1464 कोटी आहे आणि एकूण निधी जो आहे तर तो या माध्यमातून 1799 कोटी जो आहे तर तो येतोय. आता हे फॅक्च्युअली लक्षात ठेवण्यापेक्षाही काय या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं म्हणजे आमदार निधी आणि खासदार निधी, आमदार निधी हा 4 कोटी आहे, खासदार निधी हा 5 कोटी आहे हे लक्षात ठेवा. पण खासदारांची संख्या महाराष्ट्रात एकूण किती खासदार आहेत संसदेमधले तर त्याच्या बाबतीमध्ये ही संख्या जी आहे तर ती नीट लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये फक्त लोकसभेतले खासदार आहेत का तर निश्चितपणे नाही,
जेव्हा आपण एकंदरीतच संसदेमधल्या खासदारांची संख्या लक्षात घेतो तेव्हा आपण असं म्हणूया की लोकसभेमध्ये असणारे खासदार, राज्यसभेमध्ये असणारे खासदार आणि त्या व्यतिरिक्तच राष्ट्रपती नियुक्त एखादे जर का त्या ठिकाणी संसद सदस्य म्हणून महाराष्ट्रातील व्यक्ती निवडली गेलेली असेल तर त्यांचा देखील या 67 मध्ये आपण विचार जो आहे तर तो करू शकतो. आणि मग आपण जर का बघितलं तर विधान परिषद आणि विधानसभेचा या दोन्हींचा म्हणजे या दोन्ही सभागृहांचा जर विचार केला तर एकूण ती जी आमदारांची संख्या आहे तर ती 366 इतकी त्या ठिकाणी आहे. सो यातल्या दोन तीन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे बेसिकली ही आमदार निधीची वाढ केलेली आहे, सो त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 11-12 लक्षात येईल तुम्हाला हा निधी जो आहे तर तो 2 कोटी, 20-21 3 कोटी आणि आता परत दुसऱ्यांदा वाढ होती 21-22 या आर्थिक वर्षामध्ये सध्या 4 कोटी रुपये निधी दिला जातोय. खासदार निधीच्या बाबतीमध्ये हा खासदार निधी जो आहे तर तो 5 कोटी रुपये, हे लक्षात ठेवा. आणि ही खासदारांची आणि आमदारांची संख्या लक्षात घेत असताना विधान परिषद विधानसभा दोन्ही मिळून 366 इतके, तर खासदारांची म्हणजे सर्व संसद सदस्यांची संख्या महाराष्ट्रातून जाणाऱ्या किंवा महाराष्ट्रामधील जर का विचार केला तर ती 67 इतकी त्या ठिकाणी आहे. सो या काही महत्वाच्या फॅक्ट होत्या. बऱ्याच वेळा असं होतं बघा की पॉलिटिक रिलेटेड करंट अफेअर्स जे आहेत तर ते विचारले जातात. कंबाईनची एक्झाम असो किंवा त्या ठिकाणी राज्यसेवेची एक्झाम असो, कुणीतरी कमेंट केलेली कालच्या व्हिडिओमध्ये की ही जी सिरीज आहे तर ती कंबाईनच्या परीक्षेसाठी पण उपयोगी पडणार आहे का. सो सर्व प्रकारच्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत या स्पर्धात्मक परीक्षासाठी मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज जी आहे तर ती उपयोगी पडते त्या ठिकाणी. ठीक. सो पॉलिटीमध्ये बऱ्याच वेळा करंट बेस्ड बेसिक वरती प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात. सो त्यातून हा बेसिकचा मुद्दा जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो आणि तो या ठिकाणी महत्वाचा आहे. सो वळूयात आपण पुढच्या एका न्यूज कडे. सो ही देखील एक स्पोर्ट वरची इंटरेस्टिंग न्यूज आहे. सो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अजून एक मानाचा तुरा जो आहे तर तो त्या ठिकाणी बुद्धिबळाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतो. दिव्या देशमुख या बुद्धिबळपटू आहेत तर त्या महाराष्ट्राच्या सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर ठरलेल्या आहेत. सो महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं भारताची 22वी महिला ग्रँडमास्टर ठरवण्याचा मान जो आहे तर तो मिळवलेला आहे. आणि त्यांचं वय जर का लक्षात घेतलं तर त्या केवळ 16 वर्षाच्या आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर असा किताब जो आहे किंवा याबद्दल त्यांचा एक अचीवमेंट जी आहे तर ती झालेली दिसते. आंतरराष्ट्रीय मास्टरचा त्यांनी दुसरा निकष जो आहे तर तो या निमित्तानं पूर्ण केलेला दिसतो. सो त्या बाबतीतही त्यांनी एक नॉर्म जो आहे तर तो कम्प्लीट केलेला दिसतो. हंगेरीमधल्या बुडापेस्ट या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी विशेष कामगिरी जी आहे तर ती बजावलेली होती. महिला ग्रँडमास्टर किताबासाठी जे काही निकष पूर्ण करावे लागतात तर ते सर्व निकष जे आहेत तर ते त्यांनी पूर्ण केलेले. सो महिला ग्रँडमास्टर हा किताब जो आहे तर तो पटकावण्यासाठी खेळाडूने एलो 23 गुण जे आहेत आणि 3 निकष जे आहेत तर ते पूर्ण करणं गरजेचं आहे. सो बुद्धिबळाच्या बाबतीमध्ये जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नॉर्म्स आहेत आणि 23 गुण पटकावणं, सो हे निकष जे आहेत तर ते त्यांनी पूर्ण केले आणि त्यामुळं त्या महिला ग्रँडमास्टर किताब जो आहे तर तो त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे अखेरच्या फेरीमध्ये त्यांनी जी काही खेळी केलेली होती तर त्याच्या बाबतीत देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा निकष जो आहे तर तो पूर्ण केलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय म्हणजे त्या सध्या काय झालेल्या आहेत तर महिला ग्रँडमास्टर झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर व्हायचा असेल तर त्यांना बघा 24 गुण जे आहेत आणि 3 निकष जे आहेत तर त्यांचा टप्पा जो आहे तर तो पूर्ण करावा लागणार आहे. आता जर आपण लक्षात घेतलं तर 23 गुण त्यांना आहेत आणि दुसरा टप्पा जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय मास्टरचा त्यांनी पूर्ण केलेला आहे. बेसिकली महिला ग्रँडमास्टर मध्ये त्यांनी 23 गुण आणि 3 निकष पूर्ण केले त्यामुळे त्यांना महिला ग्रँडमास्टर हा किताब मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब मिळवण्यासाठी एक स्टेप जे आहे तर त्या आता दूर असलेल्या आपल्याला दिसतील, ज्याच्यामध्ये त्यांना अजून 100 गुण मिळवायचे आणि 1 निकष जो आहे तर तो पूर्ण करावा लागणार आहे. सो दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर ठरलेल्या आहेत. त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचं वय जे आहे तर ते 16 वर्षे इतकं आहे. सो हेही लक्षात ठेवा.
सर्वात युवा आहेत, मग आयोगाची टेंडन्सी आहे की आयोग जो आहे तर तो वय विचारू शकतो. याला लिंक द्यायची असेल तर 2015 मध्ये वगैरे बघा, मलाला युसुफ झाई यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. मलाला युसुफ झाई या नोबेल पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्वात तरुण व्यक्ती ठरलेल्या होत्या. तर मलाला युसुफ झाई यांचं वय आयोगानं विचारलेलं होतं. सो त्याच पद्धतीचा इथं प्रश्न जो आहे तर तो या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त इतरही काही रिपिटेटिव्ह मुद्दे जे आहेत तर ते या न्यूजपेपर मध्ये होते, त्यामुळे त्याच्यावरती फोकस केला नाही. सो बेसिकली त्यात आता जो सर्वात जास्त प्रश्न गाजतोय तो म्हणजे कोळशाची जी काही टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वीज निर्मिती करणारे जे प्लांट्स आहेत, औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत तर ती बंद आहेत, तर त्याच्या अनुषंगाने काही आर्टिकल्स आलेले आहेत. त्याचबरोबर सुनील छेत्री ज्यांच्याबद्दल आपण 3 दिवसापूर्वीच्या एपिसोडमध्ये एक त्या ठिकाणी न्यूज बघितलेली होती की पेले या फुटबॉलपटूंचा 77 गोलचा विक्रम जो आहे तर त्या विक्रमाची बरोबरी जी आहे तर ती सुनील छेत्री यांनी केलेली होती. आता त्यांच्या नावावरती जवळपास 79 गोल्स जे आहेत तर ते आहेत आणि ती जी काही फुटबॉल स्पर्धा आहे तर त्याच्या अंतिम फेरीमध्ये आता भारत पोहोचलेला आहे. सो ती न्यूज देखील या ठिकाणी अंडर स्कॅनर राहील. सुनील छेत्री यांचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल करण्याच्या क्रमवारीमध्ये आता ते 3 क्रमांकावरती त्या ठिकाणी असलेले दिसतात. ही न्यूज जी आहे तर ती आपण देखील बघितलेली होती. सो या होत्या 15 ऑक्टोबर 2021 न्यूजपेपर मधल्या महत्वाच्या काही घडामोडी. अशाच प्रकारे पुढच्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडींसह भेटूयात डेली न्यूज अनालिसिसच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.